आपल्या घराच्या सुरक्षेचा ज्या मुद्दा उपस्थित होते आपण आतापर्यंत पूर्वीपासून वापरत आले तर म्हणजे गोदरेजचे वेगवेगळे सिक्युरिटी बेस्ड उत्पादन म्हणजे गोदरेजच्या लॉकपासून सुरू झालेला प्रवास म्हणजे गोदरेज तिजोरी असेल गोदरेजचं कपाट असेल किंवा गोदरेजचा आता आलेला डिजी लॉकर असेल आणि हाच प्रवास आता टेक्नॉलॉजीच्या मदतीने वायफायच्या मदतीने आणखी समृद्ध झाला तो म्हणजे गोदरेजचा स्पॉटलाईट सीसीटीव्ही कॅमेरा अगदी सोप्या पद्धतीने वायफायचा वापर करून आपण सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून आपण आपल्या घरातील वस्तूंवर किंवा घरातील नातलगांवर वॉच ठेवण्यासाठी किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी आपण नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करताना तर नेमका सीसीटीव्ही कॅमेरा वायफायच्या मदतीने कसा इन्स्टॉल करायचा कसा वापरायचा आणि त्याचे नेमके फीचर्स काय पाहूया. गोदरेज स्पॉटलाईट फिक्स कॅमेराच्या बॉक्समध्ये आपल्याला नेमकं काय काय आलं आहे ते पाहूया. बॉक्स ओपन करताच आपल्याला एक कॅमेरा दिसतोय. सो आपल्याला एक ॲडॅप्टर केबल चार्जिंगसाठी केबल दिसतोय आणि नॉर्मल चार्जिंग ॲडॅप्टर आहे. त्यासोबतच एक स्क्रू दिले आहेत वेगळे म्हणजे फिक्स करायला वायफाय कॅमेरा भिंतीवर असेल किंवा टेबलवर जिथे कुठे आपल्याला आवश्यकता वाटते ते फिक्स करण्यासाठी स्क्रू दिले आहेत. आता या कॅमेराचा सेटअप कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. या कॅमेरा ओपन केल्यानंतर बॅकसाईडला आपला एक चार्जिंग सॉकेट दिसतं आहे. या चार्जिंग सॉकेटमध्ये आपण हे टाईट कनेक्ट करू शकतो आणि बॅकसाईडला आपल्या ज्या खालच्या बाजूला येथे सॉकेट अटकवायसाठी सॉकेट दिले म्हणजे हे तुम्ही भिंतीवर असेल टेबलवर असेल किंवा वेगळ्या तुम्हाला आवश्यकता वाटेल ते तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि एकदा फिक्स जर झाला तुम्ही याला असे फिक्स केल्यानंतर तो कोणत्या अँगलने पाहिजे तुम्हाला म्हणजे भिंतीला जर असा अँगल केला तर असं या पद्धतीने सुद्धा तो कनेक्ट करता येणार आहे किंवा उभ्या कुठे ठेवला टेबलवर वगैरे तर असं पण हे कनेक्ट करता येणार आहे. गोदरेज स्पॉटलाईट सीसीटीव्ही कॅमेराचा जर वापर करायचा होता नेमकं काय करायचं तुम्हाला त्यासाठी आपल्या प्ले स्टोरवरून मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करायचं आणि त्या ॲपचं नाव आहे ते म्हणजे गोदरेज स्पॉटलाईट. एक तर तुम्ही ॲप इन्स्टॉल केलं त्यानंतर ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या इथे एक आवश्यकता आहे महत्त्वाची ती म्हणजे चांगल्या वायफायची 2.4 GHz आणि 2 MBPS स्पीड असलेलं वायफाय तुम्हाला आवश्यक आहे. त्या एवढं वायफाय जर नसेल तर तुम्हाला हे वापरता येणार नाही. एकदा का तुम्ही फोनमध्ये हा ॲप इन्स्टॉल केला त्यानंतर तुम्हाला फक्त सोपी प्रोसिजर आहे ती म्हणजे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅक खालच्या बाजूला एक QR कोड दिला आहे तो QR कोड स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर तुमचा फोन आणि हा सीसीटीव्ही कॅमेरा गोदरेज स्पॉटलाईट तुमच्या फोनशी कनेक्ट होईल. तो फोन कनेक्ट झाल्यानंतर थेट तुम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या घरातील वस्तूंवर किंवा आपल्या घरातील नातलगांवर वॉच ठेवणार ठीक आहे त्यांचं लक्ष ठेवण्यासाठी या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर करू शकणार. नेमकं कनेक्ट कसं करायचं ते आपण पाहणार. गोदरेज स्पॉटलाईट सीसीटीव्ही कॅमेराचा सेटअप करणं फार सोपं आहे. त्यासाठी तुमच्या फोनमध्ये तुम्हाला एक गोदरेज स्पॉटलाईट नावाचा ॲप इन्स्टॉल करायचा आहे. गोदरेज स्पॉटलाईटचा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर 3 स्टेप्स आहे. त्या म्हणजे तुमच्याकडे वायफाय तुमचं कनेक्शन असणं दुसरं वायफाय म्हणजे तुमचा मोबाईल कनेक्ट झालेला सुरुवातीलाच पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या वायफाय मोबाईलमध्ये आणि या कॅमेरामध्ये जवळपास 30 cm अंतर असणं आवश्यक आहे. त्यानंतर फोन ॲप जर ओपन केल्यानंतर आपल्याला एक ॲड डिव्हाइसचा ऑप्शन येतो. ॲड डिव्हाइस क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक QR कोड स्कॅन करायचा आहे. हा QR कोड तुमच्या सीसीटीव्ही गोदरेज स्पॉटलाईट सीसीटीव्ही कॅमेराच्या खालच्या बाजूला दिला आहे तो स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर तो फोन कनेक्ट होईल. फोनला तो स्पॉटलाईट सीसीटीव्ही कॅमेरा सेटअप होईल. त्यानंतर तुम्हाला कॅमेराला नाव देता येईल. आता समजा आपण इथे एक नाव टाकूयात. नाव टाकल्यानंतर रेडी टू सेटअप येईल. त्यानंतर टर्न ऑन कॅमेराचा ऑप्शन आहे. यस कॅमेरा इज ऑन. तर तुमचा एक वायफायचं जे काय वायफाय असेल त्याचं एक पासवर्ड आपण टाकूयात. वायफाय टाकल्यानंतर या कनेक्टचा ऑप्शन येतो तर कनेक्टसाठी सुरुवात झाली आहे. आता हा जो आवाज येत आहे तो म्हणजे तुमचं मोबाईल आणि स्पॉटलाईट सीसीटीव्ही कॅमेरा कनेक्शनचा सुरू झाला आहे. जवळपास 60 ते 70 सेकंदामध्ये हा फोन कनेक्ट होणार आहे. आता हे सीसीटीव्ही आपण कसा कनेक्ट करा हे तर बघितलं आहे. आता त्याचे वेगवेगळे फीचर्स काय बघूया. हा वायफाय बेस म्हटलं जसं आपण तुम्हाला म्हटलं की हा वायफाय बेस सीसीटीव्ही कॅमेरा आहे. तुम्हाला 2.4 GHz आणि 2 MBPS स्पीड असलेलं वायफाय कनेक्शन आवश्यक आहे. या तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये SD कार्डसुद्धा इन्सर्ट करून त्याचा स्टोरेजसाठी वापर करू शकता. जवळपास 128 GB स्टोरेज कॅपॅसिटी आपण SD कार्डच्या माध्यमातून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी वापरू शकतो. त्यासाठी नाईट विजनसुद्धा फॅसिलिटी देते म्हणजे रात्रीच्या वेळेस 5 मीटरपर्यंतचा तुम्हाला नाईट विजन अँगल म्हणजे रात्रीच्या वेळेसुद्धा आपण त्याचा कॅमेराचा वापर करू शकतो. त्यासोबतच तुम्हाला 108 0P आणि 1.70 pixel रिझोल्यूशनचा कॅमेरा दिला आहे आणि चांगल्या प्रकारचं असे फुटेज तुम्हाला या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघायला मिळतं. तसेच तुम्ही या स्पॉटलाईट ॲपच्या माध्यमातून यातील स्टोरेज तुम्ही क्लाउडवर सुद्धा सेव्ह करू शकता जेणेकरून त्याचा वापर तुम्ही भविष्यात काही काम पडलं काही प्रसंग उद्भवला त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. आणि विशेष म्हणजे हा टिल्ट होणारा कॅमेरा आहे. बॉडीचे आपण बघितलं तर कुठल्या प्रदेशाने आपल्याला टिल्ट करता येतो इझिली रोटेट करता येतो
सोबतच या कॅमेराच्या लेन्सबद्दल जर बोललं तर 110 अंशामध्ये रोटेट होतो आणि मोशन डिटेक्शनमध्ये जर तुम्ही एखादं वेगात एखादा आरोपी असेल किंवा त्याचा वेगात धाव गेला की एखादी वस्तू वेगात समोर गेली तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे कॅप्चर करण्याची फॅसिलिटी या फोन CCTV कॅमेरामध्ये दिली आहे. त्यासोबतच इन्स्टॉलेशन केल्यानंतर तुम्हाला हवे त्या पद्धतीने याचा वापर करता येतो. म्हणजे आता आजकाल लहान मुलं ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून घरीच आहेत आणि किंवा एखादी आजारी पेशंट असेल रुग्ण असेल घरी तर त्यांच्यावर लक्ष आपण कार्यालयात वगैरे की बाहेर असताना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा या कॅमेराचा वापर करता येणार आहे. तुम्हाला जर CCTV कॅमेरा तुम्हाला वापरायचा असेलच तर म्हणजे तुमच्या सुरक्षेचा प्रश्न असेल तुमच्या घरातल्या वस्तूंचा वेगळे सिक्युरिटीचा प्रश्न असेल तर एक चांगला ऑप्शन तुम्हाला या खात्यातून उपलब्ध होणार आहे. आणि या गोदरेज स्पॉटलाईटची मार्केटमध्ये किंमत आहे ती 2,890 रुपये.